आज मला तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यापासून आणि ते जे तुम्हाला हवंय ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय लागेल तुम्ही जिथे आहात तिथून जिथे असायला हवं तिथपर्यंत कसे पोहोचाल तुमची काही स्वप्न आहे तुमच्या आयुष्याबाबतीत आणि तुमच्या मुलांच्या बाबतीत घराबाबतीत पैशाबाबतीत लग्नाबाबतीत असं काही आहे का ज्यासाठी तुम्ही पुढे पाहताय आशेनं आणि तुमच्याकडे कल्पना आहेत का ध्येय आहे का योजना आहे का दूरदृष्टी दूरदृष्टी आहे का बघा आपल्याला गरज असते ती नेहमी वेळेत पोहोचण्याची 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 देवाला आपण निष्क्रिय किंवा गतीही नसावं असं नाही वाटत आणि असं काही आहे आपल्या जे हवे पोहोचायला आणि त्याचा एक भाग देवाचा घटक आपल्यात आहे ज्याला नेहमीच गरज आहे कुठेतरी जायची बघा देव हा नेहमी वाटचाल करत असतो हे लक्षात घ्या आमेन म्हणून जर तुम्ही कुठेतरी थांबला असाल तर तुम्ही गरज आहे रुळावर यायची आणि जर तुम्ही आयुष्यात मागे जात असाल तर तुम्ही ते करता कामा नये तुम्ही मागे जाणं थांबवायला हवं आणि पुढे जायला हवं नक्कीच कारण त्याशिवाय तुम्ही देवाला हवे तसे बनू शकणार नाही जर मागे बघाल किंवा मागे जाल तर नीतीसूत्र एकोणतीस अठरा म्हणतं दृष्टांताशिवाय लोक अनावर होतात जर तुमच्याकडे आशा नसेल असं काही नसेल ज्याकडे तुम्ही पाहताय तर तुम्ही आशाहीन बनाल आणि बायबल म्हणतं आशा स्थगित झाली तर मन आजारी बंत वाईट परिस्थिती ज्या तुम्ही असू शकता ते म्हणजे असं वाटणं की आपण चाकोरीत आहोत आपण एकाच गोष्टीत अडकून बसलोत आणि तुम्ही फक्त आशाही आहात तुमच्याकडे कल्पना नाही योजना नाही काही दूरदृष्टी नाही तुमचं जे आता चाललंय त्याशिवाय दुसरं काही पाहत नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही आधीच बेजार दमलेले आहात तुम्ही म्हणता मला देवाने एक स्वप्ने द्यायला हवं देवाने मला दूरदृष्टी द्यायला हवी बघा नुसती इच्छा करून काही होत नाही प्रयत्न करावे लागतात स्वप्न मिळवा दूरदृष्टी मिळवा तुमचे डोळे बंद करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यापेक्षा चांगलं काय ते बघा तुमचं बायबल वाचा आणि म्हणा ते माझ्यासाठी आहे दुसऱ्या कुणासाठी नाहीये हे माझ्यासाठी आहे बायबल म्हणतो विश्वासाची लढाई लढा लड़ा, देवाकडे तुमच्यासाठी जे आहे ते तुमच्यावर असंच येऊन पडणार नाही पिकलेल्या चेरी झाडावरून पडतात तशा तुम्ही ठाम असायला हवं येशूने मरण पत्करला आपल्याला जे जी जीवन मिळण्यासाठी ते तुम्हाला मिळायलाच हवं चला तुमचा आवाज लढवय्यासारखा येत नाहीये बरेचसे लोक निष्क्रियतेने थांबतात वाट बघत की काय घडणार आहे आणि पौल फिलिपेकरांस मध्ये अध्याय चार वचन अकरा तेरामध्ये म्हणतो तो शिकला संतुष्ट कसं राहावं संतुष्ट बघा कुठे संतुलन आहे संतुष्टपणात की की पोहोचण्यामध्ये आपण गैरसमज करून घेऊ शकणार नाही त्याबद्दल खरं तर जे पौल म्हणाला जर तुम्ही ते नीट वाचलं तो म्हणाला मी शिकलो आहे समाधानी राहायला अशा मुद्द्यावर समाधानी राहायला ज्याने मी विचलित होणार नाही मग मी कुठल्याही अवस्थेत असेन म्हणजे तो जिथे होता त्यामुळे तो कधीच निराश झाला नाही पण तो नेहमीच पुढे जात राहिला आणि जिथे असायला हवं तिथे जात राहिला किती जणांना कळलं आहे तुम्ही प्रवासाचा आनंद कसा लुटाल हे महत्वाचं आहे प्रवासात असताना संतुष्ट कसं राहावं हे शिकणं बघा माझंही स्वप्न होतं दूरदृष्टी होती पण समाधानी असणं आणि आनंद घेणं हा भाग मला माहीतच नव्हता आणि म्हणून मी बरीच वर्ष घालवली माझ्या स्वप्नाबाबतीत दूरदृष्टीबाबतीत जे देवाने माझ्या मनात ठेवलंय त्यांनी माझा छळ करत कारण मला समजलं नाही की बऱ्याच गोष्टींचा मला विशेषाधिकार आहे दिवसाच्या लहानच्या सुरुवातीचाच मी तिरस्कार करू नये आणि धीराने आणि सहनशक्तीने घ्यावं बघा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यात आनंद माना आणि ज्या आपल्याकडे नाहीत त्याबद्दल खंत करत बसू नका जेव्हा कुणी प्रवास करून येतं तेव्हा त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं ऐकण्यात एक शहाणपण आहे <laughs> म्हणून बायबल सांगतं वयाने मोठ्या लोकांचं ऐकावं नेहमी मी तितकी मोठी नाही आहे कल्पनेच्या विस्ताराने पण मी बरीच वर्ष पाहिली आहेत आणि मी बऱ्याच अनुभवातनं गेले आहे मी बऱ्याच काळापासून वचन शिकवते आहे मला माहिती आहे तुम्ही तुमच्या जीवनात उत्तम गोष्टी करू शकता आनंदीही राहू शकता त्या प्रवासातल्या प्रत्येक पायरीवर आपण देवाकडून एकसारखे असण्यासाठी निर्माण झालेलो नाही <laughs> आमेन आज मी असं काही केलं जे अगदी वेगळं असं होतं आणि बघा आठवड्यातून एकदा तरी आपण वेगळं असं काहीतरी करायला हवं म्हणजे म्हणजे जे खरंच तुम्ही नेहमी करत नाही असं तुम्ही म्हणाल तू काय केलंस मी सांगते तुम्हाला ते धक्कादायक होतं प्रत्येक जण माझ्या टेबलजवळून गेला मी जे खाते त्याबद्दल फार निवडक आहे मी मी खूप खात नाही मला आवडतं तेच खाते मला चांगलं खायला आवडतं आणि म्हणून आम्ही एका छान रेस्टॉरंटमध्ये गेलो आज या शहरात नाव नाव काय होतं त्या रेस्टॉरंटचं हां पोस्ट ओग्रील खरंच आणि त्यांच्याकडे फार छान खाद्यपदार्थ होते आणि तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जाता तेव्हा खूप प्रश्न विचारता मी विचारलं चांगलं काय आहे कुठलं सलाड उत्तम आहे कुठलं सूप आहे तो माणूस खूपच पेशन्स असलेला होता पंधरा वर्षापासून तिथे काम करणारा आणि तो मला सगळ्या गोष्टी सांगत होता मी माशांबद्दल विचारत होते हे काय ते काय आणि त्यानेही मला विचारलं तो म्हणाला एक सांगू का मी तुम्हाला सरप्राईज दिले तर तुम्हाला चालेल का आणि बघा जे जे शक्यच नव्हतं शक्यच कुठलीच नसलेली गोष्ट मी केली मी म्हटलं ठीक आहे द्या मी म्हटलं तुम्ही तसंच का नाही करत हे उत्तम असेल द्या सरप्राईज तुम्ही आणि माझ्या आजूबाजूचे लोक असे होते की हा त्यांना खूप धक्का बसला मला अजूनही नाही कळलं मी तसं का केलं पण बघा मला गरजेचं होतं काहीतरी वेगळं करण्याची नवीन काहीतरी करून पाहण्याची आम्ही बघा माझ्यासाठी ते असुरक्षित होतं कारण तो अप... तो त्या दिवसाचं माझं जेवण बिघडवू शकला असता आय मीन आपण एकसारखेपणासाठी निर्माण झालेलो नाही कामाचा वेगा मार्ग निवडा तुम्ही करा काहीतरी माझी मुलगी हल्लीच तिला हवा तसा वेगा हेअरकट करायला गेली तिने त्या मुलीला सांगितलं तुला हवा तसा कर आणि तिला फारच पश्चाताप झाला ओ हो <laughs> बघा जेव्हा जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला दूरदृष्टी असते तुमचं स्वप्न असतं तुम्ही ते स्वतःसमोर ठेवायला हवं तुम्ही ते स्वतःसमोर ठेवायलाच हवं कारण तसं नाही केलं तर आयुष्य ते गिळंकृत करेल आणि ते सोप्पं आहे तुमच्या जीवनात तुमचं स्वप्न दूरदृष्टी आशा गमावणं बघा अगदी काहीही विचार करा की अशा बऱ्याच गोष्टी ज्यावर विचार करायला हवा चला आपण एक वचन बघूया कदाचित आपल्याला ते माहिती आहे पण परत नव्याने त्याकडे पाहूया आपण हा बघ अध्याय दोन वचन एक ते तीन ते सांगतं दूरदृष्टी ठेवण्याबद्दल जी देवाने आपल्याला दिली तीही आपल्याच समोर ओ मला माहिती आहे मी अशा पद्धतीने देवाशी सरळ उद्धटपणे बोलतोय मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन किल्ल्यावर पहारा करीन तो माझ्यासोबत काय बोलेल आणि त्यास मला काय उत्तर देता येईल तो माझ्यासोबत काय बोलेल आणि त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन माझ्या गारहाण्याविषयी तर बघा इथे हबक्कूक धीकपणे तक्रार करत होता म्हणजे काहीच घडत नाहीये मी दमून गेलोय मला कंटाळा आलाय कधी काही चांगलं घडणार आहे का माझ्या बाबतीत या आठवड्यात कुणाला असं वाटलं का चला आता नेवा मला गरज आहे चांगल्या बातमीची आमेन मी प्रार्थना करते चांगल्या बातमीसाठी नेहमीच मला गरज आहे चांगल्या बातमीची मला आवडतं जेव्हा कोणी मला ईमेल पाठवतं आणि म्हणतं मला चांगली बातमी मिळाली मला फोन येतो की तुला एक चांगली बातमी द्यायची आहे आणि मला वाईट बातम्या अजिबात आवडत नाहीत मग परमेश्वराने मला उत्तर दिले की आता हे बघा हा दृष्टांत लिहून काढ पाट्यांवर ठळक लिही म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे कारण हा दृष्टांत नेमिलेल्या सा समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे तो फसवायचा नाही त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा तो येईलच त्याला विलंब लागावयाचा नाही त्याला विलंब लागावयाचा नाही ही कुणासाठी तरी चांगलीच बातमी असणार आहे नाही का आमे बघा हे सोपं आहे जसं तुमचं स्वप्न आहे वजन कमी करण्याचं तुमचं स्वप्न आहे तुमचं घर व्यवस्थित असण्याचं तुमचं स्वप्न कर्जातून बाहेर पडण्याचं तुमच्याकडे दूरदृष्टी आहे सेवाकार्याबद्दलची तुम्हाला आराधना गटात गायचंय तुम्हाला तुमचे वैवाहिक संबंध सुधारायचे तुम्हाला लग्न करायचंय ते काहीही असू शकत आपल्या आयुष्यातली छोटी किंवा मोठी गोष्ट काहीही असू शकते देवाला वाटतं तुम्ही स्वप्न बघावं तुम्ही योजना आखावी त्याला नाही वाटत की तुम्ही तुमचं स्वप्न आणि दूरदृष्टी सोडून द्यावी किंवा भीतीने तुमचं स्वप्न आणि दूरदृष्टी चोरून घ्यावी कारण भीती हा मुख्य दानव आहे नेहमीच बघा भीती हीच सगळ्याच्या मुळाशी असते आणि खरंतर ती गर्वाच्या मुळाशीही आहे जवळजवळ प्रत्येकजण पापात गुंतलेला आहे भीती 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 प्रत्येक वेळी जेव्हा काहीतरी चुकीचं होतं मी म्हणेन देवा इथे काय चुकीचं आहे मी ते पुन्हा ऐकते भीती भीती एका लहान मुलीने आज एक साक्ष दिली आणि तो भीतीचा आत्माच होता ज्याने तिच्यावर हल्ला के केला हल्ला केला तिच्यावर बघा जेव्हा आपल्यावर हल्ला होतो आपण त्याच्या विरोधात उभं राहायला हवं तिच्याकडे असं काहीतरी असायला हवं होतं ज्यामुळे ती त्याच्या विरोधात उभी राहील आणि म्हणेल माझ्या बाबतीत आज देव नक्कीच काहीतरी चांगलं करणार आहे म्हणजे मग सैतानाला जागा उरणार नाही बघा मी याबद्दल बरंच बोलते पण देव मला याबाबतीत एकटं सोडणार नाहीये आणि म्हणून आज मी हे पुन्हा सांगणार आहे हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं तोंड उघडून वचन मोठ्याने बोलणं कारण बोलण्यात सामर्थ्य आहे आणि उघडपणे लिहिण्यातही सामर्थ्य आहे तो म्हणाला दृष्टांत लिही आणि पाट्यांवर ठळक लिही म्हणजे कोणीही येता जाता ते वाचू शकेल त्वरित आणि सहजपणे तो काय म्हणत होता दृष्टांत तुमच्या समोर ठेवा मी बत्तीस वर्षांपासून काही चिठ्ठ्या ठेवल्यात माझ्याकडे ते एका प्लास्टिक टब मध्ये आहेत आणि हे अद्भुत आहे की जेव्हा मी त्या चिठ्ठ्यांकडे पाहते आणि त्यातल्या काही गोष्टी ज्या मी बोलायचे देवासोबत ज्याच्याबद्दल आणि ते पाहणं की देवाने कसं मला त्या प्रत्येक गोष्टीतून बाहेर काढलं बऱ्याच वेळेला म्हणजे मला नाही वाटत की मी ते करू शकले असते आणि बघा हे छान आहे की याची नोंद ठेवणं की देवाने आपल्याला कसं बाहेर आणलेलं आहे आणि कधी कधी मला आवडतं त्यातल्या खरंच जुन्या गोष्टी बाहेर काढून पुन्हा वाचायला मला काही नोंदी सापडल्या जेव्हा मी एका रात्री सभा घेणार होते कनाश शहरामध्ये आणि आम्ही फक्त रेडिओवर होतो मी देवावर श्रद्धा ठेवून होते की इथे लोक असतील आणि फक्त लोक एक सांगू म्हणजे बघा मला आठवतंय जेव्हा मी विश्वास ठेवून होते देवावर आणि बहुधा कपडे धुण्यासाठी सुद्धा अगदी एक सांगू अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे देव हा इतका निष्ठावान आहे तुम्ही गरज आहे तुमचे विजय लिहिण्याची तुम्हाला गरज आहे आठवणींचं पुस्तक ठेवण्याची ज्या त्या उत्कृष्ट गोष्टी आहेत ज्या देवांनी तुमच्यासाठी केल्या आहेत कारण तुम्ही कठीण परिस्थितीत युद्धतंत्र म्हणून त्याचा वापर कराल मागे परतून गोष्टी लक्षात ठेवणं खरंच चांगलंय ज्या देवांनी तुमच्यासाठी केल्यात पण ते मोठ्याने बोला तुम्ही वचन रचनात्मक आहे देव म्हणाला ही सगळ्यात पहिली गोष्ट जी बायबलमध्ये अभिलिखित झाली देव म्हणाला तिथे प्रकाश ये आणि तिथे प्रकाश आला देव म्हणाला देव म्हणाला देव म्हणाला देव म्हणाला आणि लोक चार मध्ये सैतान येशूला म्हणाला आणि येशू सैतानाला म्हणाला आणि उत्पत्तीमध्ये सर्प हव्वाला म्हणाला आणि एक सांगू सैतानाचं तोंड चालूच राहणार तुम्हीही तुमचं तोंड चालू राहू द्या म्हणजे मला म्हणायचं ते योग्य दिशेने चालू द्या मी काही महिन्यांपूर्वी सैतानाची कृती योजना या बाबतीत मालिका केली आणि पुन्हा एकदा गरज आहे आपल्याला आठवण करून द्यायची की सैतान जिवंत आहे आणि इथे पृथ्वी तलावर आहे आपण त्याच्यावर अधिकार मिळवू शकतो आपण विजयासाठी लढत नाही आपण विजयाच्या बाजूने लढतोय आपल्याला आपलं स्थान घ्यायचंच आहे आपण त्याच्या विरोधात बोलायलाच हवं आपण त्याच्या समोर उभं राहायला हवं आपण प्रतिकार करायला हवा अशा आत्म्यांचा जे प्रयत्न करतायत आपल्याला नाउमेद करण्याचा उदास हताश करण्याचा आणि सांगण्याचा की आपल्या आयुष्यात कधीही काही चांगलं घडणार नाही तुम्ही लढायलाच हवं दुसरं ती अध्याय एक वचन पाच ते सात आपण पाहिलं ती घाबरला होता चांगल्या चांगल्या कारणाने तो पौलाचा आश्रित होता पौल जिथे जायचा तिथे तो सतावला जायचा बंदिस्त ठेवून त्याला मारलं जायचं आणि कोण नाही घाबरणार जर तो तुमचा चांगला दोस्त असे आमेन ती मती तरुण प्रवचनकार आहेत आणि पौला बाबतीत घडणाऱ्या गोष्टी पाहिल्या आणि विचार केला मला खरंच हे करावं असं वाटतंय का मी हे करू शकेन का मला माहीत नाही मी जाऊ शकेन ज्यातून तू तु जातोयस आणि पौल प्रेमाने शासन करत म्हणाला मला आठवतंय जो विश्वास तुझ्या आईकडे होता जो विश्वास तुझ्या आजीकडे होता तोच विश्वास तुझ्यातही आहे तो विश्वास तू तु जागव तुझी ती भेट जागव ते निखारे आणि ज्वाला पुन्हा प्रज्वलित कर जे विझून चाललेत कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा नाही तर सामर्थ्याचा प्रेमाचा आणि संयमाचा आत्मा दिलाय अमित मला वाटतं इथे काही जण आहेत या सभागृहात ज्यांना गरज आहे ते झटकून टाकण्याची तो थकवा ज्याने तुम्हाला जखडून ठेवलंय आणि तुम्ही नव्याने पुन्हा उभं राहून म्हणायला हवं मी स्वप्न बघणार आहे जी खरी होणार आहेत देव हा देव आहे एकनिष्ठेचा तो माझ्या शत्रूंना हरवेल तो माझा रक्षक आहे देव माझा रक्षण करता आहे थकवा येऊ देऊ नका आणि किंवा वय चोरेल तुमची स्वप्न चला बघूया पहिलं शमुवेल अध्याय तीन पहिली दोन वचन शमुवेल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते त्याचे दृष्टांत प्राय होत नसत प्राय होत नसत लोकांकडे दूरदृष्टी नसते त्यासमयी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्यास दिसत नव्हते एली आपल्या ठिकाणी निजला होता आपल्या ठिकाणी निजला होता आता बघा हे ऐकायला काही वाईट नाहीये का नाही झोपू शकत तो पण वचन तीन म्हणत देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता तर दुसऱ्या शब्दात दिवे अजूनही लागलेले होते अजूनही काम सुरू होत <laughs> पण तो आधीच निजून गेला होता तो थकला होता तो दमलेला होता तो त्याची सीमा हरवला होता त्या दिवसात दृष्टांताचा इतका प्रसार झाला नव्हता कारण प्रेषित एकच चिथावणी ठेवत नव्हता लोकांच्या मध्ये मी आज तुम्हाला जाग करायला आले आम्ही मी तुमच्याकडे आले मुखपत्र बनून देवाकडून अशा गोष्टींची आठवण करून द्यायला ज्या तुम्हाला माहिती आहेत आणि सांगायला की कि तुम्ही किती जबरदस्त आहात किती विलक्षण आहात किती संभावना पूर्ण आणि संधी आहात तुम्ही आणि तुम्ही तुम्ही दुःखी होऊ शकाल जर तुम्हाला व्हायचं असेल पण तुम्ही होऊ नका जर तुम्हाला वाटत नसेल तर तो ज्याला पुत्राने मुक्त केले तो खरंच मुक्त आहे जर तुम्ही अजून थोडं पुढे पाहिलं शमुवेल वचन दहामध्ये तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्या पहिल्याप्रमाणे शमुवेला शमुवेला अशी त्याने हाक मारली तेव्हा शमुवेल म्हणाला बोल तुझा दास ऐकत आहे परमेश्वर शमू विलास म्हणाला बघा मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही गाण भणभणतील एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललोय ते सर्व अथपासून इतिपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्म असतं मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन कारण त्यांचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही त्याने त्यास आवरिले नाही तुम्ही बघा तो खूप निष्क्रिय आणि खूप आळशी जीव झाला होता तो मुद्द्यांनाही हाताळत नव्हता जी हाताळण्याची गरज होती त्याच्या स्वतःच्या मुलांकडे वारांगण वारांगणा होत्या देवळाच्या दारामध्ये सुद्धा आणि एली त्यांना सुधारतही नव्हता तो फक्त निजून गेला त्याने डुलकी घेतली तुम्ही सावध असायला हवं मी लोकांना सुधारत असताना कंटाळून जाते जेव्हा तुमच्याकडे शंभर कर्मचारी असतात त्यांना हँडल करणं कठीण असतं नक्कीच आणि बघा मी लोकांमुळे निराश होते मी खोटं बोलणाऱ्या लोकांना कंटाळून जाते मला कंटाळतो लोकांचा जे सांगतात काही एक आणि दुसरंच काही असतात मी मुद्द्यावर यायला नकार देते जिथे मी कुणावर विश्वास ठेवत नाही मी वाईट वृत्तीला नकार देते कारण या जगात वाईटापेक्षा चांगलं अधिक आहे पण आपण जे ऐकतो ते वाईटाबद्दलच ऐकतो सतत आपल्याकडे चांगल्या बातम्या देणारं चॅनल असायला हवं होत मला म्हणायचं हे जबरदस्त नसेल का बघा सैतान प्रत्येक गोष्टीची वाट लावू पाहतोय सगळं काही जे चांगलं चाललंय ते खाली खेचू पाहतोय तुमचं आयुष्य श... शोषू पाहतोय सैतान त्याचा काय उपयोग विश्वास ठेवण्यालायक एक कोणी नाहीच आहे तुम्ही लढा आपल्या वृत्तीशी कारण तुम्हीच ते एक आहात ज्याला इतरांपेक्षा जास्त नुकसान होणार आहे आणि देव त्यामुळे खूप निराश होईल बघा देवाला गरज नाही कुणाची त्याच्यासाठी क्षमस्व असायला पण मला क्षमस्व वाटत देवासाठी मला त्याची माफी मागायची आहे प्रत्येक वेळी इतरांच्या मूर्खपणासाठी हे म्हणजे असं की देवा मला माफ कर देवा मला माफ कर तुला या सगळ्यात उतरावं लागलं बघ तो खूप चांगला आहे त्याने आपल्यासाठी बरंच काही केलंय तेव्हाच अशा अविश्वसनीय संभावना उद्भवतात देवा ह्या ज्या गोष्टी आज जगात चालल्या आहेत तर शमूवेलास देवाकडून बोलावणं आलं एली ऐवजी कारण देवाला नवीन विश्वासाचा माणूस हवा होता कुणी माझं ऐकतंय का कान देऊन देवाला नवीन विश्वासाचा माणूस हवा होता बघा आपल्याला माहिती आहे की वयस्कर माणसं नेहमीच त्यांच्याकडची मशाल तरुण पिढीकडे देतात आणि हे इतकं छान आहे हा त्यांच्या वारसाचा भाग आहे पण मी माझी मशाल कुणाकडेही सोपवणार नाही जोपर्यंत त्याची एक छोटीशी ज्योत शिल्लक राहत नाही आम्ही मी इतर लोकांना तयार ठेवेन पण एक सांगू तुम्ही लढायला हवं त्या गोष्टीशी की ठीक आहे मी आता वयस्कर होतीये मला म्हणायचं तुम्ही बघा जर तुम्ही विशीचे असाल तुम्हाला हे नाही कळणार पण जेव्हा तुम्ही पन्नाशीचे साठीचे किंवा पासष्टीचे होता आणि आता माझ्या डोक्यात येत आहे साडेतीन वर्ष आणि मी सत्तरीची असेन मी असा विचारच नाही करू शकत म्हणजे ओ चांगलं खा चांगलं दिसा भरपूर व्यायाम करा प्रभूची स्तुती करा शमू वेलाला फक्त मिळालं एली वयस्कर झाला तो कंटाळला होता तो निजला होता जेव्हा त्याने बाहेर जायला हवं होतं बघा दावीत कशामुळे अडचणीत त्या वर्षी त्यावेळेला जेव्हा राजे युद्धावर गेले डावीत घरीच राहिला आणि त्या रात्री त्याने गच्चीवर बेतशेबेला पाहिलं जर तो तिथे असता जिथे त्याने असायला हवं होतं युद्ध करत जे राजे करत होते तर तो त्या पापात अडकला नसता ज्यात तो अडकला चला आता आज मलीच्या अजमेंदी त्यावेळेसच भेटत नाहीये बघा चर्चमध्ये जाणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे त्यांच्यासाठी नाही तुम्ही जाताय म्हणजे कुणावर उपकार करताय असं वागू नका तुम्ही देव मला एकदा म्हणाला तू असं वागणं थांबवत का नाही जसं काही तू माझ्यावर उपकार करतेस जेव्हा तू बायबल वाचतेस मला माहिती तू ते स्वतःसाठी वाचतेस हे म्हणजे कसं असतं माहितीये का मी तीन अध्याय वाचले चला मला ब्राउनी पॉइंट्स मिळाले आज या सभागृहात कुणाला ना कुणाला गरज आहे तुमची शर्यत संपवण्याची मी कंटाळले अशा लोकांना जे सगळं सुरू करतात पण संपवत मात्र नाही मला आज ना तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आवडेल नेहमी ध्येय ठेवण्यासाठी तुमच्या भविष्याविषयी स्वप्न बाळगा जे घडताना तुम्हाला बघायला आवडेल तुम्हाला दूरदृष्टी आहे का तुमच्या आयुष्याची म्हणजे तुमच्या मनात असं काही आहे जे घडताना तुम्हाला बघावं असं वाटतंय बघा देवाने आपल्याला निर्माण केले ध्येयाभिमुख होण्यासाठी आपल्याला गरज असते एखाद्या ध्येयाची मला प्रश्न आहे काय बघता तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून नेमकं काय हवंय तुमच्या प्रतीक्षेच्या काळात ना उमेद होऊ नका कारण गोष्टी वेळ घेत असतात पण बघा ज्या काही गोष्टी देवाने तुमच्यासाठी पूर्वीच्या काळी केल्या आहेत त्याने इतर लोकांसाठीही त्या केल्या आहेत तो त्या पुन्हा करणार आहे म्हणून जे स्वप्न तुमच्या समोर आहे त्या दिशेने चालत राहा आणि निराश होऊ नका तुम्ही काही क्षणात मी समाप्तीचं वचन तुमच्यासाठी घेऊन येते तुम्ही जाणता त्याहूनही जॉयसमर मिनिस्ट्रीजमध्ये तुम्ही महत्वाचे आहात आम्ही तुम्हाला मोलाचं मानतो आणि आम्ही मित्रपरिवारांचे आणि भागीदारांचे मिनिस्ट्रीजला जगभर पोहोचवण्याबद्दल आभार मानतो एकत्रपणे आम्ही भूकेलेल्यांना भरवतो गरीबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रासमोर सत्य सादर करतो कृपया आपल्या प्रार्थना विनंती देण्यासाठी आजच संपर्क साधा जॉईस मायर डॉट ऑर आमच्या संसाधनांची माहिती घ्या जॉईसच्या कॉन्फरन्स वेळापत्रक पहा आणि आम्हाला भागीदारीत सहभागी व्हा येशूचं प्रेम जगभर पसरवण्यासाठी